चकचपारी वसुदेवदारी हरिनम वाला हरिनम वाला वसुदेव अलारे वसुदेव अला वसुदेव अलमनी वसुदेव अला वासुदेवना कर तो प्यारा वासुदेवना कर तो प्यारा दान कोनी हो करा वसुदेव अलारे वसुदेव अला वसुदेव अला न वसुदेव अला वासुदेव आलाय ग्रामीण भागातून उल्हासनगर सारख्या शहरामध्ये आणि हा पहाटेच्या वेळेला येणारा वासुदेव जो आहे तो आज आपल्याला भर दुपारी आपल्या शहरामध्ये तो आपलं फिरताना दिसतो आहे आणि आपलं जे धार्मिक प्रचार आहे तो करताना सुद्धा आपल्यासोबत आहे. मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी राज असरोणकर आणि माझ्यासोबत आहेत पैठणहून निघालेले एक वासुदेव. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, थोडं जाणून घेणार आहोत, कारण मधल्या काळामध्ये नाताळच्या निमित्ताने वासुदेव खूप चर्चेमध्ये आलेला होता. लोकांना अचानक सांताक्लॉजच्या विरोधामध्ये लोकांनी वासुदेवाला उभं केलं, जसं इलेक्शनमध्ये एकमेकाच्या विरोधात उभं करतात तसं सांताक्लॉजच्या विरोधामध्ये वासुदेवाला उभं केलं. पण प्रत्येक धर्म आपापल्या जागी असतो, प्रत्येक धर्माची आपापली शिकवण असते. सांताक्लॉज आपल्या जागी असतो आणि आपला वासुदेवसुद्धा आपल्या जागी आहे. आपण त्यांना विचारूया काय त्यांच्या भावना आहेत. मधल्या तुम्ही कुठून आलात काका? आम्ही पैठणवरून आलो. पैठणवरून? नाव काय तुमचं? माझं नाव देवीदास आत्माराम साळवे. हा, किती वर्ष करताय हे? पुरणपुरीच आहे, परंपरा आमच्या आजा पंजाबपासून. आजा पंजाबपासून? काय नेमका हा वासुदेव आला कुठून आणि काय त्याची? त्याचा उपदेश असा आहे वासुदेवाचा की शिवाजी महाराजा काळामध्ये हे माहिती देत होते, हे करत होते, तसेच त्याच्याकरता वासुदेव गोंधळी हे शिवाजी महाराजाला सहाय्य करत होते. तर तो वासुदेव, वासुदेव म्हणजे घरोघर त्याची हे असते, घरोघरी माहिती शिवाजी महाराजांचे सहाय्य केलेलं आहे, शिवाजी महाराज हे केलेलं आहे, म्हणून ते वासुदेव धर्मनाथाने हे केलेलं आहे. त्याची आता परंपरा बनली, महाराष्ट्राची महाराष्ट्राची परंपरा आहे सांगितली जाते. हा, मासा तुमचा मुलगा हे करतो का काम? नाही, मुलगा नाही करत. तो काय करतो? मुलगा शिक्षण शिकतो. अच्छा, शिकतोय? काय शिकतोय मुलगा? मुलगा सध्या आता 12वी 13वीला आहे. बरं, अच्छा अच्छा. हा, किती मुलं आहेत तुम्हाला? मला 3 मुलं आहे. 3 मुलं आहेत आणि मग सगळी मुलं शिकतायत? हा, काही काम धंदे करते कंपनी फंपनी. हा हा, असे काही. तुम्हाला असं नाही वाटलं बाबा ही वासुदेवाची परंपरा जी परंपरागत चालू आहे आपल्या मुलांनी पण ती पुढे चालवावी असं तुमच्या मनात? आता हे इच्छापरमाय काम आहे. आता कसं आता ही पिढी बदलली ना, आता मुलाला जर इच्छा आली तर मुलं करतील आणि ते हल्ली मुलं हे झालं परंपरा कमी होणार, कदाचित ती परंपरा पुढे आता कमी होईल, कमी होणार. पण आता मधल्या काळात तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा नाताळचा सण आला होता सांताक्लॉजचे मेसेज जसे आले तसे काही लोकांनी वासुदेवाचे मेसेज टाकले, त्यांचा सांताक्लॉज आहे आपला वासुदेव, महाराष्ट्राचा वासुदेव, महाराष्ट्राचा वासुदेव, महाराष्ट्राचा. मला सांगा की असं जेव्हा सांताक्लॉजच्या विरोधामध्ये वासुदेवाला उभं केलं जात हा, तर ते तुम्हाला कितपत योग्य वाटतं? हो, महाराष्ट्राचा वासुदेव असा आहे, सऱ्या महाराष्ट्राचा पहिला वासुदेव आहे. देवा हा जीव म्हणजे वासुदेव बोलतात ना, कोणत्या तीर्था ठिकाणी हो, पैठण म्हणा, नाशिक हो, पंढरपूर हो, तिथे वासुदेव हमकास राहतात. जिथं वासुदेव असला ती यात्रा भरल्यासारखी वाटती, म्हणून वासुदेवाचा मान मोठा झालेला आहे. म्हणून वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, असं याच्यातून निघलेलं आहे परंपरा संप्रदायमधून. म्हणते वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, म्हणून वासुदेवाचा धर्मस्थळ श्रेष्ठ आहे. पण काही गोष्टी ह्या एका धर्माच्या असतात, काही गोष्टी दुसऱ्या धर्माच्या असतात, बरोबर. आता मला एक सांगा गोष्ट की काही लोकांना आपला स्वतःचा प्रचार करायचा असतो, त्याच्यासाठी ते तुमचं नाव पुढे करतात. पण इतके दिवस या लोकांनी कधी तुमच्या समस्यांकडे, तुमचे काय चाललेलं आहे, तुम्ही जगता कसे, लोक तुमच्याकडे लक्ष देतात का? लक्ष का? आता हे राजशाही झालंय, लोकशाही, त्याच्यामध्ये कोणी लक्ष देत नाही कोणाचं, आमच्यावर लक्ष कोणी करत नाही, असं झालं म्हणून ते वासुदेवाचं नाव मागं पडत होतं. पण आता तुम्ही सारख्या मिळाल्यावर काही वासुदेवाचं नाव पुढे आणीन, अंबर होणार, मोठं होणार आहे, माहिती होणार, घरोघर पोहोचणार वासुदेवाची माहिती. सरकार तुमची ही जी वासुदेवाची परंपरा आहे, तुम्ही स्वराज्याची त्यावेळेला हेरगिरी पण करत होती, बरोबर, शिवाजी महाराज. मग तुमची जी पिढी आहे त्याच्यासाठी सरकारच्या काही योजना आहेत का, तुम्हाला जगवण्यासाठी सरकार काही करतं का? अजून काही काय होतं, लोक म्हणतात आमचं हिंदुत्वाचं सरकार आहे, पण मग अशा ज्या परंपरा आहेत ते जगवण्यासाठी सरकार काय करत असतं, तुमचा काय अनुभव आहे? सरकारनं अजून आमच्याकरता काही केलं नाही, कारण की आता राजशाही झाल्यावर कसं आपापल्या याच्यावर हे करतात लोक, आपापली राजधानी राजकारण करतात, वासुदेवावर कोण लक्ष करतात? वासुदेव गोंधळी यांच्यावर कोण लक्ष करू आले? ही परंपरा जी वासुदेव गोंधळी म्हणजे परंपरा पूर्वीपासून चालू आहे. अच्छा, नाथांच्या याच्यापासून, गावगावपासून, शिवाजी महाराजांच्या राज्यापासून चालू आहे.
की वासुदेव पण तुम्हाला असं नाही वाटत मनामध्ये की जसं आज आता शिक्षणाचा काळ आला, तुमची मुलं शिकायला लागली आणि ती शिक्षणाच्या मार्गावर आता जात आहेत. समजा याच्यापूर्वी तुम्हीच जर शिक्षणाच्या मार्गाला जर गेले असते समजा, तर कदाचित तुमचं आयुष्य अजून चांगलं झालं असं झालं. पण ज्या टाइमला शिक्षण कमी होतं ना, शिक्षण नव्हतं ज्यादा शिकायची कोण उमेद नव्हती मनामध्ये की बाबा आपण शिक्षण घेतलं असतं तर आपलं आपण हा वाटत ना आता मनाला आता उपयोग काय झाला असं वाटतच आता. पण आता मुलांना तुम्ही मुलांना शिकवलं आता एक मुलगा लागू आता हे लागणार आहे ग्राम शिकवणार एक मुलगा. अरे वासुदेव आता ग्राम वासुदेवाच्या कुटुंबातून ग्राम ग्राम शिकवणार आला एक होणार आहे एक सरकारी हॉस्पिटल लागणार आहे चालू पर्यंत ते. अच्छा तसं दोन्ही मुलं मी हे जे सगळं फिरता हे मुलं तुमची तिथे चांगली आता नोकरी वगैरे करतायत तरी पण तुम्ही फिरताय? नाही मला येऊ देत नाही मुलं, पण मी माझ्या ही परंपरा राहावा म्हणून त्या करता मला हे लोक जन सेवा करायचा इच्छा माझी. कसे फिरता खर्च कसा करता तुमचा खर्च काय? ट्रेनने एसटीने आता समजा आलो इथे कल्याणहून कुठे उतरलो उल्हासनगर स्टेशनला तिथून पायी परवा. पण मला सांगा वासुदेव हा पहाटेला निघणारा आहे पहाटेला तो आवाज देत निघत असतो निघत दुपारच्या वेळेला समजा वासुदेव आता तुम्ही दुपारच्या वेळेला चाललेला आता संपलं परंपरा कशी सांगायची त्याला? ती परंपरा सकाळची असते ना, पण सिटीमुळं काय होतं की आम्ही टाइम चेंज केला म्हणजे सकाळी यावं तर कोणी उठत नाही दाराला बंद असते मग काय दाराला जाऊन यायचा का. पण आमची परंपरा कसं आहे की लोकांच्या कानावर आमचा उतार पडला पाहिजे आमचे सवाल त्याला ऐकायला भेटले पाहिजे हरिनामाचा गजर त्याच्या कानावर गेला पाहिजे म्हणून ती परंपरा वासुदेव चालू आहे. सवाल काय करता तुम्ही? आम्ही सवाल हेच आहे वासुदेवाला आता वासुदेवाला झोपू नका तुम्ही जाग व्हा. अच्छा असं दारी वासुदेव आला टाळ वाजे झुनझुना झोपू नका तुम्ही जागी व्हावा ऐका ध्यान देऊन ना झोपू नका तुम्ही जागी व्हावा ऐका ध्यान देऊन वासुदेव रे सांगू लागला ज्ञानशास्त्राच्या खुना वासुदेव रे सांगतो ज्ञानशास्त्राच्या खुणा खर किंवा रे कोट कळेना सद्गुरु वाचून कोणा दारी वासुदेव आला म्हणी टाळ वाजे झुनझुना झोपू नका तुम्ही जाग व्हावा ऐका ध्यान देऊन झोपू नका तुम्ही जागी व्हावा ऐका ध्यान देऊन.